सरळ व्याज सूत्र न वापरता सोडवा 5 सेकंदात. के दराने एका रकमेचे दाम दुप्पट किती वर्षात होईल? अतिशय सोपी ट्रिक्स आहे. याच्यामध्ये काय दिले, काय मुद्दा दिले नाही, काही नाही काही नाही. 5% दराने एका रकमेचे दाम दुप्पट किती वर्षात होईल ह्याची साधी सोपी आयडिया काय? दाम दुप्पट किती वर्षात होईल म्हणजे कालावधी किती लागेल. याची साधी सोपी आयडिया काय आहे? कालावधी किती लागेल? कालावधी बरोबर 100/5 हा व्याजाचा दर. 100/5, 5 × 5 = 5, 5 × 2 = 10. उत्तर किती आलं? 20. म्हणजे एका रकमेची 5% दराने दाम दुप्पट ही 20 वर्षामध्ये होईल. किती वर्षामध्ये होईल? 20 वर्षामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 4. अशा पद्धतीचं गणित आलं असेल तर याच पद्धतीनं सोडवा. 5% दराने दिले असेल, 10% दराने दिले असेल तर 100/5 करा आणि लगेच आपल्याला हे गणित सोडवता येतं. कशा पद्धतीने सोडवलं? 100/5 = 20. म्हणून 20 वर्षात दाम दुप्पट होईल. 400 रुपयाचे 8 वर्षात दाम दुप्पट होते. 400 रुपयाचे 8 वर्षात दाम दुप्पट होते तर व्याजाचा दर किती? मग आपल्याला हे गणित सोडवताना एक लक्षात ठेवा की काय, 400 रुपयाचे 8 वर्षात काय होते? दाम दुप्पट होते. म्हणजेच काय की आपल्याला या गणितामध्ये 400 रुपयावरती 400 रुपयेच काय मिळतं? व्याज मिळतं. म्हणजे ते काय होते? दाम दुप्पट होते. म्हणजे ही 400 रुपये काय झाली? मुद्दल. 400 रुपये काय झाली? मुद्दल. मग मुदला एवढंच व्याज होण्यासाठी किती? मग व्याज किती मिळालं? 400 रुपये. कारण का 8 वर्षात दाम दुप्पट होते आणि मुदत किती आहे, कालावधी किती आहे? 8 वर्ष. म्हणजे काय, 8 वर्षामध्ये 400 रुपये व्याज होण्यासाठी व्याजाचा दर काय असेल? म्हणजेच काय, 400 रुपयाचे दाम दुप्पट किती वर्षात होते? 8 वर्षात होते. म्हणजे मुदला एवढंच व्याज आपल्याला 8 वर्षामध्ये मिळतं, तर ते मिळण्यासाठी माझा व्याजाचा दर किती असेल? म्हणून काय, मुद्दल आपल्याला 400 रुपये मिळाली, व्याज म्हणजे तेवढंच व्याज, मुदला एवढंच व्याज म्हणजे दाम दुप्पट, म्हणून 400 रुपये व्याज मिळालं, कालावधी 8. तर आपल्याला काय काढायचं आहे? दर काढायचा आहे. मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय, 3 गोष्टी दिल्यानंतर आपल्याला 4थी गोष्ट काढता येते. म्हणून सरळ व्याजाचं सूत्रामध्ये आपण हे गणित लिहितोय, m × d × k = 100. म्हणून काय येतं? मुद्दल किती मिळाली आपल्याला? मुद्दल बघा, याच किमती ठेवू. सरळ व्याज किती मिळाले? हे 400 रुपये. मुद्दल किती आहे? 400 रुपये. दर आहे का? नाही. कालावधी किती आहे? 8/100. यामध्ये 6 किमती मांडलेल्या आहेत. समजण्यासाठी मी पुन्हा या सोप्या पद्धतीने सांगतोय. मग पहा, आपल्याला काय करायचं आहे? दर बरोबर हे 400 आणि हे 100 यांचा काय करा? गुणाकार करा. छेदस्थानी 400 × 8 या 2 संख्या घ्या. 400 × 400 या 8 ने ह्याला भागा. 8 × 8 = 8. किती? 8 × 8 भागल्यानंतर काय आलं? मग पुन्हा 8 × 2 = 16. 8 × 2 = 16, 4 उरलं आणि 8 × 5 = 40. म्हणजे 12.5% हा व्याजाचा दर असेल. 8 ने ह्या 100 ला भागल्यानंतर किती असेल? 12.5% दर. म्हणून व्याजाचा दर किती असेल? पर्याय क्रमांक 2. समजलं का सोडवले की मुदला एवढंच व्याज म्हणजे दाम दुप्पट? ही आयडिया आपल्या लक्षात आले की हे गणित साध्या सोप्या पद्धतीने सोडवता येतं. चला पहा गणित मुलांनो. दसादसे 12.5 दराने 700 रुपयाची सरळ व्याजाने 1225 रास होण्यासाठी किती वर्ष लागतील? गणित सोडवताना पहा, 700 रुपयाचे किती रास होणार आहे? 1225. म्हणजे 12.5 दराने किती व्याज होणार आहे? म्हणून आपण व्याज काढत असताना व्याज बरोबर काय करतो? रास वजा मुद्दल. मग किती आलं? रास किती आहे? 1225 + 700. म्हणून व्याज किती मिळालं? 525 रुपये. कसं सोडवलं लक्षात आलं? की 700 रुपयाचे किती रास व्हायला पाहिजे? 1225. म्हणजे 700 रुपयामध्ये आपल्याला ह्या 700 रुपयावरती 525 रुपये काय मिळालं पाहिजे? व्याज मिळालं पाहिजे. म्हणजेच माझी रास ही 1225 होईल. मग मला 525 रुपये व्याज मिळवण्यासाठी मला किती वर्ष लागतील? 700 रुपयावरती 525 रुपये व्याज मिळवण्यासाठी
साडेबारा दराने मला किती वर्ष लागतील। म्हणजे या गणितामध्ये आपण पाहतोय की काय, व्याज मिळालं त्यानंतर काय मुद्दल किती आहे 700 रुपये ही मिळाली, दर किती आहे 12.5 ही मिळालं, आपल्याला काय करायचं आहे कालावधी। मगासारख्याच गणितामध्ये याच पद्धतीने सोडवा। म्हणून सरळ व्याज बरोबर मांडणी आपण कशी करायची ते लक्षात घ्या, म गुणोले द गुणोले क छदस्थानी 100, याची मांडणी करा। सरळ व्याज किती मिळवायचं आपल्याला हे 525 बरोबर मुद्दल किती आहे ही 700 या ठिकाणी लिहिली, दर किती आहे 1250 आणि कालावधी माहीत आहे का नाही छदस्थानी 100। म्हणून कालावधी बरोबर मग आपल्याला या दोन्हीचा गुणाकार या ठिकाणी लिहा, छदस्थानी किती गुणोले 100 छदस्थानी ह्या दोन संख्या 700 गुणोले 12.5। समजलं कशा पद्धतीने सोडवले? मग आपण याला हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले त्यांना भाग घालवा आणि भाग घातल्यानंतर आपल्या लक्षात येते की काय याने याला भाग घालवा, भागा घालण्याचा अति संक्षिप्त रूप दिल्यानंतर उत्तर येतं 6। म्हणजे आपल्याला 525 रुपये व्याज मिळवण्यासाठी 700 रुपयावर 525 रुपये व्याज मिळवण्यासाठी मला 6 वर्ष लागतील, पण व्याजाचा दर किती असणार आहे 12.5, म्हणून मला किती वर्ष लागतील 6 वर्ष, म्हणून पर्याय क्रमांक किती येतो 3। समजलं मुलांना कशा पद्धतीने सोडवले? 10,000 रुपयाचे 10 दशे 10 दराने 3 वर्षात 13,000 रुपये रास होते। गणित नीट वाचा, 10,000 रुपयाचे 10 दशे 10 वर्षात 10 दराने 3 वर्षात किती रास होते 13,000 रुपये रास होते। तर त्याच रकमेची त्याच दराने किती वर्षात 14,500 रुपये रास होईल। गणित नीट वाचा, अतिशय सोपं असणारं गणित आहे। 10,000 रुपयाची 3 वर्षात 10 दराने किती रुपये रास होते 13,000 रुपये रास। पुन्हा गणितात काय विचारले, त्याच रकमेची त्याच दराने विचारले किती वर्षात 14,500 रुपये रास होईल। मग आपल्याला लक्षात आलं असेल की काय तीन वर्षाचं व्याज, गणित पहा, तीन वर्षाचे व्याज बरोबर किती येईल 13,000 वजा 10,000 बरोबर किती आहे 3,000 रुपये। तीन वर्षाचं व्याज किती आहे 3,000 रुपये, कारण का 10,000 रुपये आणि हे 13,000 रुपये, 3 वर्षात 13,000 रास झाली, म्हणजे 3 वर्षात आपल्याला 10 दराने 3,000 रुपये काय मिळालं व्याज मिळालं। आता आपल्याला किती व्याज मिळवायचं आहे की 4,500 रुपये, काय 4,500 रुपये व्याज मिळवण्यासाठी लागणारा कालावधी, म्हणजेच काय आपण त्याला म्हणतो वर्ष, लागणारा कालावधी आपल्याला काढायचा आहे। अतिशय सोपं असणार हे गणित, 3 वर्षाचं व्याज किती आहे 3,000 रुपये, म्हणजेच काय आपल्याला हे काढायचं आहे। मग आपल्याला 3 वर्षाचं व्याज किती आहे 3,000 रुपये, म्हणून 1 वर्षाचं व्याज किती असेल 1,000 रुपये। मग आपल्याला किती वर्ष 4,500 रुपये व्याज मिळवण्यासाठी किती वर्ष लागतील, साधा सोपा प्रश्न काय, 4.5 म्हणजे काय 4,500 रुपये व्याज मिळवण्यासाठी किती, या 4 वर्षे, या 4,000 रुपयाला 4 वर्षे आणि ह्या 500 रुपयाला 1/2 वर्ष, म्हणजे आपल्याला तेवढं व्याज मिळवण्यासाठी 4.5 वर्ष लागतील। म्हणजे 4,500 रुपये व्याज मिळवण्यासाठी मला 4.5 वर्ष लागतील, कारण का एका वर्षाचं व्याज किती आहे 1,000 रुपये, म्हणून 4,500 रुपयाचं 4.5 वर्षामध्ये तेवढी रास होईल, म्हणून पर्याय क्रमांक किती येतो 4। मुलांनो, अनेक गणितं पाहण्यासाठी अनेक ट्रिक्स पाहण्यासाठी मैत्री मॅथ्स
मैथ्स चैनल ला सब्स्क्राइब करा आणि मैत्री परिवारामध्ये सामील व्हा। भविष्यामध्ये जेवढे काय व्हिडिओ येतील ते पहा आणि परिवारामध्ये सामील व्हा आणि यश मिळवा। धन्यवाद।